दीपावलीच्या गर्दीचा फायदा घेत तळेगाव दाभाडे येथील मुख्य बाजारपेठेतील गोकुळ कलेक्शन या कपड्याच्या दुकानातील किमती साड्यांवर खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या महिला चोरट्यांनी डल्ला मारलाय. मात्र दुकानदार कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव हा उधळलाय. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. चोरट्या महिलांनी एका अल्पवयीन साथीदार मुलाच्या सहाय्याने मौल्यवान 3 साड्या चोरून दुकानालगत उभ्या केलेल्या स्विफ्ट मोटारीच्या डिक्कीत ठेवल्या. अजून 5 मौल्यवान साड्या चोरत असताना दुकानदार व कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवू नका अशी विनवणी चोरट्या महिलांनी दुकानदार मालकाकडे केली. महिला चोरट्यांनी साड्या परत करून चक्क कार्डद्वारे 50,000 रुपये देण्याचेही कबूल करीत होत्या. मात्र दुकानदार रुपेश मेहता यांनी घटनेचे गांभीर्य आणि प्रसंगावधान दाखवत चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घ्या ना पैसे, तुमच्या हपा घ्या आणि साड्या. गाडी चालू केली होती. असू द्या, तुमच्या पाया पडते. नाही रुपेश, गावला लोक जाऊ नका. काय करू तुम्हाला? ब्रँड काय करू? अरे तुम्ही सरळ सरळ पोलीस कंप्लेंट करा ना. काही खाण्या चीज नका. तुमच्या साड्या इकडे गाडी होती. आपले सगळे व्यापारीला बोलून घ्या.